शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि अशी महत्त्वाची बातमी आहे, कारण मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 177 कोटी पीक विमा भरपाई मंजूर झाला आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित करण्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे। फेब्रुवारी ते मार्च 2023 या महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यांची भरपाई म्हणून राज्य सरकारने 177 कोटी रुपयाचा शासन निर्णय जारी केला। हा शासन निर्णय GR 10 एप्रिल रोजी जारी करण्यात आला होता, परंतु त्याच्यावर अंमलबजावणी अजून झाली नव्हती। तर 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची रक्कमही मिळणार आहे। मार्च महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते। यामध्ये कांदा, हरभरा, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तसेच नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते। या भरपाई शेतकऱ्यांना 10 एप्रिल रोजी मंजूर झाली होती। तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे। यादेखील बँकेत लागले असून काही जिल्ह्यात अनुदान जमा होत आहे आणि अजून राहिलेल्या जिल्ह्यातील देखील अनुदान भरपाई अनुदान बँक खात्यात लवकर जमा होणार आहे असं राज्य सरकारनं धोरण आखलं आहे। आणि मित्रांनो, लवकरच पीक विमा कंपनीकडं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या पाठवल्या असून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच वर्ग केल्या जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य सरकारने आणि पीक विमा कंपनीने मिळून शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपये मदत जाहीर सुद्धा केली आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने हा घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटतो? योग्य वाटत असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईकसुद्धा करायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण मित्रांनो या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी नेहमी नवनवीन योजनेचे व्हिडिओ टाकत असतो, याचा तुम्हाला सर्वात आधी लाभ मिळत राहील।